हा निधी उपलब्ध करून दिलाय त्यांच्या लोणाळेकरांच्या वतीने मी सर्ष स्वागत करते, त्यांचा अभिनंदन करते। नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे, मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण निधी लोणावळा नगर अंतर्गत रस्त्यांच्या 10 लाख रुपयाच्या निधीमधून विविध रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात येत आहे। या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे नेते सूर्यकांतजी वाघमारे आहेत, त्याचबरोबर या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सूर्यकाताई जाधव आहेत। तर मावळचे महासंसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नामधून लोणावळा नगर परिषद हद्दीमधील अंतर्गत रस्त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत 1,10,00,000 रुपयाच्या निधीमधून विविध विकास कामाचं भूमिपूजन होत आहे। येऊन स्थान पण व्हायचंय आप्पा बाईट देत। मावळचे महासंसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रयत्नामधून लोणावळा नगर परिषद हद्दीमध्ये जे अंतर्गत रस्त्यासाठी 1,10,00,000 रुपयांमधनं विविध विकास कामाचं भूमिपूजन झालेलं आहे। आप्पा काय सांगाल की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि विकास कामाचा रेटा हा वाढलेला आहे, काय सांगाल? मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ विधानसभेच्या एकंदरीत सकाळपासून माझा दौरा चालू झालेला आहे। आता मी लोणावळा शहरामध्ये, आपण पाहिलं असेल की लोणावळा शहरामध्ये याही अगोदर मोठा निधी या ठिकाणच्या विकास कामाला दिला होता। आज लोणावळ्याच्या या परिसरामध्ये जवळपास 110 कोटीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होतो। याचबरोबर रेल्वेचे बरीच कामं आपण घेतलेली आहे, नगर उत्थानमधून बरीच कामं दिलेली आहे, दलित वस्ती सुधारणामधून निधी आपण मंजूर करून दिलेला आहे। एकंदरच या ठिकाणी काम करणारे भारतीय जनता पक्ष RPIचे आणि माझ्या पक्षाचे सहयोगी पक्षाचे सगळे इतर नेतेगण या परिसरामध्ये विकास करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन या मावळच्या परिसरामध्ये आपण विकास करतोय। या लोणावळा शहराला पर्यटनाचा विशेष निधी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, पालकमंत्री या ठिकाणचे अजितदादा पवार आणि ज्यांना दूरदृष्टी आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निधी, या अगोदर सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्यांच्याकडे प्रस्ताव पडून होता पण तो दिला गेला नाही। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली, सूर्यकाताई कम्मू पुजारी, सूर्यकांत वाघमारे, माझे सहकारी राजेश खांडबोर, शरद उलावळे हे सातत्यानं पाठपुरावा करतात आणि या परिसरामधील विकास कामाला गती देण्याचं काम खास करून होतंय, त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आप्पा, आतापर्यंत तुमच्याकडनं अनेक विकास कामं झालेली, तर किती कोटीची विकास कामं झाली आहे आतापर्यंत? आता मी माझा निवडणुकीचा अहवाल तयार केलेला आहे, 1-1.5 महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल। संपूर्ण मावळ लोकसभामध्ये अंतर्गत येणाऱ्या विधानसभेमध्ये झालेली विकास कामं या 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षाचं नाही, या 5 वर्षामध्ये ती तुम्हाला अहवाल देतो। एकंदरीत आकडेमोड करणारा मी खासदार नाही, या संपूर्ण परिसरामध्ये विकासाला गती देऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं याला प्राथमिकता मी प्रामुख्याने देतो आणि तुम्हाला त्या माध्यमातून दिसेल। आप्पा, मुळामध्ये जो भांगरवाडीचा जो रेल्वे पूल आहे, वाहतूक कोंडी नित्याची आहे,
होते आणि तो केंद्राकडे आहे त्या संदर्भात काय सांगतो? मी तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारने कुलोनावळ्याचे 2 ओव्हरब्रिज मंजूर केलेले आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला गती मिळाली नव्हती आणि आजही बजेटमध्ये तरतूद आहे आणि या कामाला गती मिळाल्यानंतर नगरपालिकेने आता त्याला सुधारित मान्यता दिलेली आणि नक्कीच ते दोन्ही ओव्हरब्रिज कंप्लीट होतील. त्याचबरोबर लोणावळा रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. लोणावळ्याची लोकल सेवा ही आता पुढच्या हप्त्यामध्ये रेग्युलरपणे चालू होते. एकंदरीत जे प्रश्न आहेत रेल्वेच्या संदर्भामध्ये किंवा नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी. तुमच्या पुढाकारामधनं 2 रेल्वे सुरू झालेले आहेत पण उर्वरित रेल्वे सेवा कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री जर असतो तर मी उत्तर दिलं असतं पण लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणं माझं कर्तव्य. मी लोकांच्या मागण्या घेऊन पाठपुरावा करतो. मावळचे महासंसद रत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या पुढाकारातनं मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी आप्पांनी कुठलंही या विधानसभा मतदारसंघामधलं एखादं काम राहिलं असेल तर आप्पा त्या कामाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन ते काम पूर्ण करणार आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माझ्या ठिकाणी एक मिनिट ताई काय सांगणार की तुमच्या ह्या विकास कामाबद्दल? विकास कामं खासदार साहेबांनी पण भरपूर निधी दिलेला आहे आणि ज्या रेल्वेच्या गैरसे होत्या त्या देखील 2 रेल्वे त्यांनी चालू केलेल्या आणि विशेष त्यांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न आपल्या लोकलचा उपस्थित केला आणि निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल. कारण एक खासदार बोलत असताना ते मिनिट्समध्ये नक्कीच घेतलं जातं आणि त्याच्यावर विचार पण होणार आहे आणि त्यासाठी त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. आणि लोणाळ्याच्या जे गल्लीबोळातील रस्ते बारीक बारीक गोष्टीकडे देखील त्यांनी लक्ष दिलेले आहे की छोट्या मोठ्या गोष्टीपासून पण लोक वंचित राहू नये, त्यासाठी छोटी छोटी गल्लीबोळं असतील, मोठे रस्ते असतील, पथदिवे असतील, त्यासाठी देखील खासदार साहेबांनी आम्हाला निधी दिलेला आहे. लोणाळा शहराचा जो विकास केलेला आहे तर खासदार साहेबांचा त्यात देखील सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचं विशेष अभिनंदन करते. 5 वेळा त्यांना संसद रत्न हा पुरस्कार मिळाला, आताही मिळालेला आहे. कारण बरेच प्रश्न त्यांनी आपल्या या मावळ विधानसभा मोठा मतदारसंघ आहे, हा काही छोटा नाही आहे, हा पार त्या लेणीपर्यंत जातो, खारापुरी लेणीपर्यंत हा मतदारसंघ जातो आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघात ते फिरत असतात हे विशेष आहे. नाही तर आपल्याला खासदार बघायला मिळत नाही, परंतु खासदारांचा प्रत्येक ठिकाणी दौरा असतो आणि वेळोवेळी ते प्रत्येकाची विचारपूस करत असतात. कुठलाही कार्यकर्ता गेला तर त्याचं निश्चितपणे काम होत असतं. आमच्याही नगरपालिकेत त्यांचं म्हणजे लक्ष देतात, काही गरज असेल, जो काही निधी लागत असेल मागणी केल्यानुसार तो निधी आम्हाला उपलब्ध करून देतात. आणि आजचाही निधी त्यांच्याच फंडातून त्यांनी आम्हाला 1 कोटी निधी दिलेला आहे रस्त्यांसाठी, त्याबद्दल त्यांचे मी आजच्या दिवशी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते. लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ताई जाधव यांनी साहेबांच्या कामाचं कौतुक केलं. आपला इथे सत्कार होत आहे. मी संत जंगले आणि सुधीर पार्टी यांना विनंती करतो की आपण आप्पांचा सत्कार करावा. आप्पा आम्हाला खूप अभिमान आहे आज आपण इथे आलात. पण एक गोष्ट सांगतो, आपण पीठासीन अधिकारी म्हणून जेव्हा बसलेत त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी आपणाला पाहिलं, खूप खूप बरं वाटलं. आप्पा लोकसभेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बरोबर ना सूर्यकांतजी वाघमारे भाऊ, आपलंही सत्कार होत आहे. कृपया आपण सत्काराचा मान स्वीकारावा. काय नाव? प्रमोद कदम. आपण असं म्हणते की भाऊंचा सत्कार करावा. आपण विनंती की 2 शब्द मार्गदर्शन करावं. लोणावळा शहरातील विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना या नगरीच्या माजी नगराध्यक्ष सूर्यकांताई जाधव, उपनगराध्यक्ष माजी श्रीधरजी पुजारी,
आरपीआयचे नेते आमचे सहकारी सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद भाऊ उलावळे, तालुका प्रमुख राजाजी खांडवर, आशिषजी बुटाला, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या परिसरातील नेते मंडळी आणि नागरिक बंधू भगिनींनो, लोणावळा शहरातील अंतर्गत विविध विकास कामाचा जवळपास 1.10 कोटी कामाचा भूमिपूजन समारंभ आपण केलेला आहे। आज सकाळपासून मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करून तळेगावमध्ये भेट देऊन लोणावळ्यामध्ये भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि येत असताना याही अगोदर या भागातील विकास कामाच्या संदर्भामध्ये सातत्याने माझे सगळे सहकारी पाठपुरावा करतात। रेल्वेची कामं असतील, पीडब्ल्यूडीची असतील किंवा नगर उत्थानमधून नगर विकासचा निधी असेल, या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून आपण नेहमीच या ठिकाणी कार्यरत राहता आहे। एकंदरीत लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून देखील या अगोदर राज्य सरकारचा विविध निधी आपण वापर केलेला आहे। आज आपण पाहतो की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विविध विकास कामाला मोठा निधी या ठिकाणी येतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या नगरीचा विकास देखील करतोय। पर्यटनाला विशेष निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळावा या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मोठी भरीव मदत केलेली आहे। एकंदरच पर्यटक येतात त्यांना या ठिकाणी सुविधा मिळाव्या, त्याचबरोबर त्यांच्या वाहनतळाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून देखील राज्य सरकार प्रयत्न करते आणि त्याला गती देण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने करतात। आपण जर पाहिलं तर एकंदरीत लोणावळा असेल, खंडाळा असेल या परिसरामध्ये मोठा भरीव निधी आपण दिलेला आहे। खंडाळ्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये लाईट देण्याचं काम, दिवे देण्याचं काम त्या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून केलेलं आहे, त्याचे देखील कामाची सुरुवात झालेली आहे। एकंदरीत या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आपला सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्या लोकप्रतिनिधींचं योगदान नेहमीच राहिलेलं आहे। मी माझ्या वतीनं आपल्याला मनस्वी शुभेच्छा देतो। निविदा पूर्ण झालेली आहे, ठेकेदाराला सांगतो चांगल्या प्रतीचं काम आपण करावं, कामामध्ये कुठल्याही प्रकारची हायगय होता कामा नये ही देखील खबरदारी घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।